रत्नागिरी शिवसेनेच्या कार्यालयावरनं उदय सामंतांचे फोटो असलेले बॅनर्स हटवले. नव्या बॅनरवरती केवळ किरण सामंतांचा फोटो. भावाचा फोटो लागला तर वाईट वाटण्याचं कारण नाही, उदय सामंत यांची प्रतिक्रिया. माढा आणि सोलापुरात महाविकास आघाडीला धक्का. अभिजित पाटील यांचा भाजपला पाठिंबा. विठ्ठल साखर कारखान्याच्या बैठकीत निर्णय. हेमंत गोडसे आणि डॉक्टर भारती पवार आज आपला उमेदवारी अर्ज भरणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ हजर असतील. महायुतीचे कल्याणचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आज अर्ज भरणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित. महाविकास आघाडीचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तिकर आज अर्ज दाखल करणार, तर उत्तर मुंबईचे उमेदवार भूषण पाटीलही आजच अर्ज भरणार. राहुल गांधींनी अमेठीमधनं तर प्रियंका गांधींनी रायबरेलीमधनं निवडणूक लढवावी, सोनिया गांधींच्या दोघांनाही सूचना. सूत्रांची माहिती. अमित शहांच्या डीप फेक व्हिडिओ प्रकरणी एक्स कंपनीची मोठी कारवाई. झारखंड काँग्रेसचं एक्स अकाउंट स्थगित. आरटी प्रवेशासाठी 10 मे पर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 59,620 अर्ज प्राप्त. मुंबईचा कोस्टल रोड आठवड्यातले सर्व दिवस खुला राहणार. रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत मात्र उर्वरित कामांसाठी रोड बंद असेल. पंजाब किंग्सचा दणदणीत विजय. सीएसकेचा 7 विकेट्सनं पराभव. आयपीएलमध्ये पंजाबच्या 4थ्या विजयाची नोंद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.